आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल. मनोहर सपाटे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करून पीडित महिलेस संरक्षण द्या या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आला. मराठा समाजसेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी हायस्कूल सोलापूर येथील शिक्षिकेवर दिनांक 15/8/1993 ते दिनांक 28/6/2022 या कालावधीत संस्थेचे अध्यक्ष मनोहर सपाटे यांनी छत्रपती शिवाजी शाळा शिवपार्वती लॉज व वसंत विहार येथील पत्राशेडमध्ये अत्याचार केल्याची लेखी तक्रार पीडित शिक्षिकेने दिनांक 19/9/2022 रोजी पोलीस उपायुक्त यांच्याकडे केली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने मनोहर सपाटे याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला तातडीनं अटक करावं. तसेच जिथे शिक्षणासारखे पवित्र कार्य चालते अशा पवित्र ठिकाणी मनोहर सपाटे सारखे नराधाम संस्था अध्यक्ष पदाचा धाक दाखवून गुरुजनांवर जर असे अन्याय अत्याचार करत असतील तर त्यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नाही. तसंच मनोहर सपाटे हे शाळेतील अन्य इतर शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावरही अन्याय अत्याचार केल्याची विश्वसनीय माहिती आम्हाला मिळालेली आहे. त्यामुळे मराठा समाजसेवा मंडळ या संस्थेवर तातडीनं प्रशासक नेमून शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांची चौकशी करून सपाटेवर गुन्हा दाखल करावा. या मागणीचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र माने आणि निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांना देण्यात आलाय. पूर्वी खंडाळकर या महिलेने फिर्याद दिल्यानंतर तिने आमच्याकडे पत्र दिलं की व माझा कशा पद्धतीनं अत्याचार झाला, बलात्कार झाला, खंडणी मागितली. त्या बाबतीमध्ये आम्ही आज सर्वपक्षाचे लोक की या बाबतीत निपक्षपाती चौकशी होऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी आम्ही आता माननीय पोलीस आयुक्तांना दिली. एक मराठा समाजातल्या महिलेनं एक पोलीस केस दाखल केली माजी महापौर सपाटे यांच्या विरोधात. त्यांनी मराठा क्रांती मोर्चाकडे एक अर्ज केलेला आहे की मला संरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाने सहकार्य करावं. त्याबद्दल आज आयुक्तांना मी भेटलेलं आहे की त्या महिलेला संरक्षण द्यावं. आम्ही पोलीस खात्याला सांगितलेलं आहे की त्यांना संरक्षण द्यावं आणि त्यांना पूर्णरित्या त्यांचा जबाब घेण्यात यावा आणि त्यांच्यावर कुठं प्रेशर येत असेल तर ते प्रेशर येऊन देऊ नये असे आम्ही घेतलेले. आणि जर पोलीस खातं यात कमकुवत पडलं तर मराठा क्रांती मोर्चाच्या आमच्या भगिनीला संरक्षण देण्यास तयार आहे. माजी महापौर मनोहर सपाटे यांनी 15/8/1993 पासून ते 28/6/2022 पर्यंत माझ्यावर अन्याय अत्याचार बळजबरी केली आणि त्याचबरोबर मी ते का सहन करत होते कारण तो मला जीवे मारण्याचे त्याच्याजवळ असलेल्या गावठी बंदुकीचा धाक देऊन माझ्यावर अन्याय करत होता. तसेच तो मला नोकरीवरनं काढून टाकेल, माझ्या भावाला मारेल असं धम धाक देऊन माझ्यावर अन्याय केलेला आहे आणि याच्या विरोधात मी आता फौजदार चौकीमध्ये गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल करूनसुद्धा अजून त्याला अटक झालेली नाही. तर त्याला तात्काळ अटक करून मला न्याय द्यावा, नाही तर मी 2 ऑक्टोबर रोजी उद्याच्या मी आत्मदहन करेन आणि मी माझी जीवनयात्रा संपेन. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.